नमस्ते. आज आपण ART रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्समधल्या थर्ड पार्टी रिप्रोडक्शन सिस्टीमबद्दल बोलूया. थर्ड पार्टी रिप्रोडक्शन हे एक रिव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे पूर्ण IVF प्रोसेसमध्ये. 1984 पहिलं ART एक डोनेशन, त्याच्याने प्रेग्नन्सी अचीव झालेली होती. आणि याचा फायदा कोणाला होतो ते आपण जाणून घेऊया. त्याच्यात मेनली तीन गोष्टी आपण बोलणार आहोत, एक डोनेशन, स्पर्म डोनेशन आणि एम्ब्रियो डोनेशन. तर ही कोणाला गरज पडू शकते? एक डोनेशन जनरली ज्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीज चांगल्या प्रमाणात तयार होत नाही आहे किंवा ज्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाची क्षमता कमी आहे, तर त्या स्त्रियांसाठी हे एक ॲक्च्युली बून आहे. तर स्त्रीबीज ज्या स्त्रियांमध्ये, पहिली गोष्ट की ज्यांच्यामध्ये एज जास्त आहे, साधारण पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये ज्या फिमेल्स आहे ज्याच्यात ओव्हरीज व्यवस्थित काम करत नाही आहेत आणि एक प्रोडक्शन व्यवस्थित होत नाही आहेत, अशा स्त्रियांना प्रेग्नन्सीसाठी स्त्रीबीज जे आहे बाहेरून घेऊन, म्हणजे डोनरद्वारे घेऊन आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. याच्या पुढे जाऊन रिकरंट इम्प्लांटेशन फेलियर, म्हणजे ज्या स्त्रियांना स्वतःच्या स्त्रीबीजाने व्यवस्थित प्रेग्नन्सी अचीव नसेल झाली, तर त्या केसेसमध्ये आपण एक डोनेशन पद्धतीचा वापर करू शकतो. दुसरं, जेनेटिक डिसीजेस. काही जेनेटिक डिसीजेस जे ऑटोझोमल एक्सलिंक्ड असतात, तर त्या केसमध्ये गॅमेट बदलणं, म्हणजे ओसाइट्स एग्ज बदलणं, हा चांगला पर्याय राहू शकतो हेल्दी प्रेग्नन्सी अचीव करण्यासाठी. जे पेशंट्स ऑन्को ट्रीटमेंट घेतलेली असेल, कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंट घेतलेली असेल, किमोथेरपी घेतलेली असेल किंवा रेडिओथेरपीखाली गेले असतील, तर त्यांच्यासाठी जे एग्ज असतात ते चांगल्या क्वालिटीचे नसतील, तर एक डोनेशन सहाय्याने आपण त्यांना प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. रिकरंट प्रेग्नन्सी लॉस, म्हणजे ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी राहत आहे पण ती काही कारणास्तव टिकत नाही आहे, तर त्या केसेसमध्ये पण एक डोनेशन पद्धतीचा आपण अवेलेबल करू शकतो त्यांना हे पर्याय. दुसरी गोष्ट आपल्यासाठी स्पर्म डोनेशन. स्पर्म डोनेशन ज्यास्त पुरुषांमधलं वीर्यक्षमता खूप कमी आहे, ज्याच्यात ऑलिगोएस्टेनोस्पर्मिया आपण म्हणतो, सिव्हिअर ऑलिगोएस्टेनोस्पर्मिया, ज्याच्यात पुरुषांची शुक्राणूंची जी क्षमता आहे, फर्टिलिटी पोटेन्शियल आहे जे कमी आहे, तर त्या केसमध्ये आपण डोनर स्पर्म अवेल करू शकतो. जे पुरुष किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा एखाद्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये त्यांचं टेस्टिक्युलर प्रोडक्शन चांगलं नसेल, तर त्या केसेसमध्ये आपण स्पर्म डोनेशन या पद्धतीचा वापर करू शकतो. दुसरी गोष्ट, जिथे स्पर्म्स तयार होतात पण डिफेक्टिव्ह स्पर्म्स आहेत, तर त्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. अझूस्पर्मियाची जर कंडिशन असेल, ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया, तर त्या केसेसमध्ये पण फायनान्शियली थोडासा सोपा उपाय जो आहे डोनर स्पर्मद्वारे आपण अवेल करू शकतो. एम्ब्रियो डोनेशन. एम्ब्रियो डोनेशनबद्दल आपण बोललं तर गर्भधारणा जी आहे, बाहेरून गर्भ घेऊन आपण ती गर्भधारणा करू शकतो. ज्या केसेसमध्ये दोन्हीही कपल्सना जेनेटिक काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्या केसेसमध्ये आपण एम्ब्रियो डोनेशनचा वापर करू शकतो. थँक्यू.